योकार हाँ भक्ति पै बाळगी सुरवेक पोया आयच्यो हेडलाइन्स। मोदी आडनावाची फकणा राहुल गांधीक पडली म्हारग। काँग्रेस फुडारी थाल्लो लोकसभेतल्यान अपात्र। ही अपात्रताय 23 मार्चा सावन ताका दोशी थारिल्ल्या दिसा सावन जाता लागू। राज्यांत वचत थंय खणून दवरल्यात रस्ते। फोंडा बांदोडा तळावले कवळे बोकाडबाग वाठारांनी रस्ते खणून वयर माती घाल्ल्यान थळाव्यांक खावचो पडटा धूल। पावसाच्या दिसांनी हुंवार येवन अपघात घडपाचो थळाव्यांनी उक्तायला भंय। मुख्यमंत्री सावंत 27 मार्चाक 2023-2024 वर्साचे राज्याचो अर्थसंकल्प मांडपाक सज्ज। त्या संदर्भात भलायकी आनी पर्यटन क्षेत्रांत केल्यो कांय मागण्यो। आनी आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान। बिरेस्तारा मोदी आडनाव बदनामी प्रकरणात काँग्रेस फुडारी राहुल गांधीक 2 वर्सां खातीर दोशी थारायल्या उपरांत आयज सकाळी लोकसभेतल्यान अपात्र थारायलो। लोकसभा सचिवालयान आपल्या अधिसुचनेत माहिती दिल्या की राहुल गांधीक वायनियाड खासदार म्हणून अपात्रताय 23 मार्चा सावन म्हणजे ताका दोशी थारिल्ल्या दिसा सावन लागू जाता। पळयात। देशभरातल्यान काँग्रेसीच्या फुडाऱ्याक तेको येयला। कांय जाणांनी ही चाल लोकशायोगी करपाची अशें लेगीत सांगलां। वेस्ट बंगालाची सीएम ममता बॅनर्जी हांणी ट्विटांत म्हटलां, पीएम मोदीच्या नव्या भारतांत विरोधी फुडारी भाजपाचे मुखेल लक्ष जाल्यात। जाल्यार न्यायालयाच्या निकाला उपरांत 24 वरां भितर आनी अपील प्रक्रियेक वेळ आसा अशें कळटा आसतना ह्या कृतीक लागून आनी ताच्या एक्शन घेवपाच्या वेगाक पळोवन हांव स्तब्ध जालां अशें शशी थारूराच्या ट्विटांत बरयल्लें। हे राजकारण आमच्या लोकशाये खातीर वाईट संकेत असा असे त्यांनी म्हटला। राहुल गांधी जी की दस्तावेज करके उनकी आवाज को दबाया नहीं जा सकता। उनकी संसद सदस्य के रूप में अगर आवाज दबाने की कोशिश और उनका गला घोंटने की कोशिश इस बीजेपी सरकार ने की है जो कि निंदनीय है। हम जानते हैं कि इस प्रकार की माल प्रैक्टिस पहले भी श्रीमती इंदिरा गांधी जी के समय हुई थी। राहुल गांधी जी उनके पोते हैं और राहुल गांधी जी द्वारा चुनाव जीत कर द्वारा कहीं से भी आ सकते हैं, लेकिन चुनाव जीतना मकसद नहीं होता, संसद मकसद नहीं होता। लेकिन जो लोकतंत्र का गला घोटा जा रहा है उस आवाज़ को जब राहुल गांधी जी ने कन्याकुमारी से लेकर कश्मीर तक बुलंद किया उससे भारतीय जनता पार्टी गुस्सा। राहुल गांधीक तेको दिवपाक जशे जायते जाण फुडें सरल्यात तशेंच ताच्या अपात्रीकरणाकय जायत्या फुडाऱ्यांनी तेको दिला। खास करून हातूंत सत्ताधारी फुडाऱ्यांचो आसपाव आसा। मुझे लगता है कि चोरी और सीना जोरी पहले राहुल जी की मां ने देश के प्रधानमंत्री को मौत का सौदागर कहा था। राहुल गांधी ने चोर कहा, ये हिम्मत आपके मन में आती कैसे है? देश के प्रधानमंत्री को करोड़ों लोगों ने चुना है, आप उनके उस निर्णय को चुनौती दे रहे हैं। और मैं कम से कम ये कह सकता हूं कि कोई पिछड़ा वर्ग का प्रधानमंत्री बना है आपको वो बर्दाश्त नहीं है। और इसलिए मैं फिर याद दिलाता हूं, ये अंग्रेजियत मानसिकता है, ये राजशाही और सामंती मानसिकता है कि जो आपके वर्चस्व को चुनौती देगा आप उसको जो मर्जी आए वो उसको साबित करने की कोशिश करेंगे। इसमें राजनीतिक लड़ाई का सवाल ही नहीं, न्यायालय का फैसला है और कानून सम्मत फैसला है। और मैं फिर कह रहा हूं कि कानून तो 1951 से था, बाद में सुप्रीम कोर्ट ने कहा, यही महाशय भी इस बात को कहते रहे हैं, तो मुझे लगता है कि आज उनको अपने गरीबान में झांककर देखना होगा। तो राहुल गांधी जी को इसकी जानकारी होनी चाहिए कि अपने देश के बाहर जाने के बाद अपने देश के खिलाफ बात करना ठीक नहीं है। देश में डेमोक्रेसी है, आप लोग जानते हैं कि अटल बिहारी वाजपेयी की सरकार 1 वोट से हारी थी और अपने देश में 1 man 1 vote 1 value इसी तरह का संविधान में प्रावधान है। तो मतलब अपने देश की लोकशाही इतनी मजबूत है कि अपने देश में लोकतंत्र नहीं है, इसी तरह की बयानबाजी लंदन में जाकर करना ये बहुत बड़ा सीरियस बात थी। इसलिए हम लोगों ने मतलब बीजेपी और एनडीए ने लगातार
आठ दस दिन हमने हंगामा किया और राहुल गांधी ने माफी मांगनी चाहिए, लेकिन राहुल गांधी ट्रस्ट से मस्त नहीं हुए। राहुल गांधी अगर माफी मांगते थे तो शायद उनको डिसक्वालीफाई करने का ये वक्त नहीं आता था। मांगूर वास्को वाठारांत नागरी पूर्व निरीक्षकांनी शुक्रारा व्यापारी आस्थापनांनी सरप्राइज व्हिजिट दिली। घरगुती सिलिंडर उणे पडपाक लागिल्ल्यान ताणी व्यापारी आस्थापनांत भेट दिली। देखून व्यापारी आस्थापनांनी साधुताय बाळगुची, घरगुती सिलिंडर वापरचे न्हय, निरीक्षकांनी शिटकावणी दिल्या। चढ करून फास्ट फूड आणि सगळ्या ऑफिसांनी हॉटेलांनी बी यूज करता त्यांना सरप्राईज रेट मारपाक आमचं एक पहिली महिन्याभर पहिले आधी कंप्लेन दिली ऑफिसांनी, तशी त्यांच्यानी म्हाका फॉरवर्ड करतात, माझी टीम घेऊन हांव आता इन्स्पेक्शन करपाक गेलो। मॅडम तुम्ही आता रेंडम साईट्स व्हिजिट करतले आज तुमचे, किती मेसेज दिवपाक सोदता तुम्ही यांना? असे मेसेज ना म्हाका, मागीर माझी सरप्राईज व्हिजिट येईल न्हू, चढ कडे आसा पूण लोकांनी आता शक्ती म्हणजे दे टू बी व्हेरी केअरफुल दॅट द सिव्हिल डिपार्टमेंट टेकिंग व्हेरी सिरियस। बरोबर, करपा याच्या पहिली सुद्धा आम्ही एकदा व्हिजिट केला, त्यांच्या वर्षान एकदा न्हू 15-16 महिन्यांनी तरी जातात, तरी सुद्धा ते यूज करतात। त्यांच्यानी मातशें असं ते करपा जाय न्हू, डोमेस्टिक सिलेंडर वाडत रावता, हे यूज करता म्हणटा, बाकीच्या लोकांक मेळना म्हणून लोकांच्यो कंप्लेनी येतात। त्यांचे त्यांच्या धंद्या खातीर आसा न्हू, बिझनेसा खातीर, त्यांच्यानी कमर्शियल जाल्यार कमर्शियलच यूज करपा जाय, हिरू महाले, मनीषा जाधव आणि निखिल जल्मी। आता घेऊया एक लहानसा विसव। विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो। राज्यात वचत थंय रस्त्याच्या कामा खातीर जावं वा अंडरग्राऊंड केबलिंगाच्या कामा खातीर रस्ते खणून दवरल्यात। अंडरग्राऊंड केबलिंग करप वाईट न्हय, पूण जे रस्ते खणटात ते निदान सारखे करून दिवचे असे फोंडा बोकाडबाग वाठारातल्या उपसरपंचान आणि थळाव्यांनी मागला। पळयात पुराय बातमी। केबलिंग घातला पण ते अजून ते काय पुरवना, म्हणजे रिस्टोर करूना, त्याला लोकांचं डिमांड असा की रिस्टोर करूना म्हणून लोकांना धुल्ल खावचं पडटा। आणि दुसरे म्हणजे ॲक्सिडेंट जावपाची शक्यताय असा, कित्याक रोडा सायडी जर गाडी गेली गाडी गेली तर ती पडू शकता असे लोकांचे म्हणणे असा, त्याका लागून लोकांचं डिमांड असा बेगीनचे बेगीन हे जे रोड रिस्टोर करपाचे आहात ते कॉन्ट्रॅक्टरांना ते रिस्टोर करून दिवचे आणि लोकांक सुसेग दिवचो। फोंडा कवळे बांदोडा वाडी तळावले दुर्बाट आडपय आगापूर या वाठारांनी अंडरग्राऊंड केबलिंगा खातीर रस्ते खणिल्ले, आता ते काम पुराय जाला, पूण रस्ते फकत माती घालून सोडल्यात, जका लागून थळाव्यांक दिसपट्टो धूल खावचो पडटा आणि येरादारी करतल्यांक त्रास सोसचे पडटात। पावसा पयली जर हे रस्ते डांबरीकरण करूंक ना जाल्यार कितले अपघात जायत सांगपाक जायना असो भंय थळाव्यांनी उक्तायला। आयकात, हांगासर रस्त्या वयल्यान हांगासरल्यान पार्वत म्हणल्यार इतलो धूल बसता की कांयच कळना, कितें घरा कडेन तर नाकां बोट घाली तांबडे येता, रगतूय येता म्हूण कळना आनी कितें जाताय म्हूण कळना। असलें आमची भुरगीं हांगासरल्यान इश्कोला वता, तांकां मास्क घालून वचचें पडटा आनी ती भुरगीं आतां कितें आसता मास्क घालिना म्हणटा, लागींच म्हणटा, पूण हे कितें तरी करपा जाय, पावसा पयली तर कितें तरी करपा जाय ना, पावस तर जालो हांगा कितलीच पळय हांगा मुंगडतल्यो गाडयो आनी कितले एक्सिडेंट जातले ते आमकां खबर ना, हे कितें तरी तडेक लागपाक जाय। दुसरी लायन घालात तुमी डेवलॉपमेंट सगळ्यांक जायत, आमकां डेवलॉपमेंट जायत, डेवलॉपमेंटाक आमी हाडयना, डेवलॉपमेंट करता आसतना हे पळय लोकांक त्रास जाता, ते त्रास मातशे कमी करचे हीच आमची मागणी आहे। लोकांक उदकाक त्रास करतलो धुळ येता पळय, धुळी लोकांचे लाखांनी लोकांनी पेंटा मारलो, घरां बांदल्या ते लोकांचे पेंट पेड्ड्यार जाल्ली आसा, आमी पेंटींग करून दी म्हणिना, फक्त उदक मारचे हीच आमची मागणी आसा। मेमोरांडम तुम्ही दिले एज अ पंचायत म्हणून, पंचायत डेप्युटी सरपंच सरपंच सगळे केले असा फॉर्मॅलिटीज, जे किती केले करपाक जाय तितले आम्ही पळत, आमची मिटींग झाली 15 मिटींगेर आम्ही ऑलरेडी घेतलेले असा, तरी सुद्धा ते आमच्या काय ऐकना, आमकां रिस्पेक्टूच दिना, सरपंच असून नाल्या डेप्युटी सरपंच कोणाकूच थंय हे असना, त्यांना मातशें प्लीज तेंच्यांनी
काही कडेन जाणी जेसीबी मशीन घेऊन ते लेवल करून ओव्हर फिटिंग केले आता गाडी चलयता त्यांना व्हडलोसो प्रॉब्लेम ना. पण काही कडेन जे आम्ही आता कवळे आसा ना ते जाग्यार लेवलिंग केले ना. जर चुकून कोणी स्कूटरवालो सायडीन आयलो ते अप्स अँड डाऊन्स आशिल्ल्या कारणान कोणी पडूंक शकता. त्यांना मागता इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटा कडे की ताणी जाता तितले बेगीन हे सगळे लेवलिंग करचे आणि रबल सोलिंगान ते कम्प्लीट करून जाता तितले बेगीन पावसा पहिली आस्फाल्टिंग करचे असे हांव त्यांचे कडे मागता. हे रस्ते असेच खुणून उरलेल्या कारणान गाडयांक खूप त्रास जाता. पाऊस लागी येवपाचो झालो आणि हे जर रस्ते असेच जर खणत खणुरले उरले आणि त्यांचे जर डांबर घालू ना जाल्यार हांगा गाडयो मुंगरतल्यो. पावसान सायडीतल्या कुशीच्या लोकांक खूप त्रास सहन करचे पडटले. म्हणून हांव मागता की हे जे कोणाक टेंडर दिला त्या टेंडरान रस्तो खणटा तसो परत रस्तो सारखो करूनय दिवपाचे असता. ते टेंडर त्यांच्यानी अंमलबजावणेन हाडचो आणि जे रस्ते खणल्या ते बेगोबेग कामीकरण करचे. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, श्वेता गांवकर आणि संगीता ओली. वेल्सांव आता डबल ट्रेकिंगा उपरांत नवोच वाद सुरू झाला. थंय खाऱ्या उदकाचे कोंड तयार जाला. ह्या उदकाक लागून लोकांक मलेरिया जाल्या, तशेंच तांचे पांय कुसतात अशें थळाव्यांनी ठामपणान सांगला. तर ह्या घडणुकेचेर गोंयच्या रापणकारांचे वेगळेच मत आसा. पळयात पुराय बातमी. आयकात कागाळ करपी एलिसन पिंटो. चड डिपॉझिट जात म्हणून आम्ही हे हाडलं की आता ओपन ना झाल्यावर कितलं त्रास जातले. अरे वास पडला उदकात, किमसा आता किमसा मलेरिया झाल्या लोका उदका येतोय शेडतोय येतोय डटीतोय उदकातोय डटी येतोय येतोय काडी झाला हा की उदक हिंद पाय घालपाचो हिंद पाय घाले पाय कुसतले लोकांले आखे पिडी 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 येतात. पण ह्या उदकाक लागून कोणाकूच एक फोड लेगीत येऊंक ना गोयच्या रापणकाराचे मत. ह्या घडणुकेची कागाळ करपी मनीस फटींग अशे नुस्तेमारी करपी लोकांनी आरोप केला. ऐकत पळय ते भुरग्यान पळय तुमकां स्टेटमेंट दिला तो दर्याक पायो घालना. तो दोन तीन तीन वर्स जाली मासे दीस पडटा मानिया चोयता आनी वयता घरा. आणि आमच्या उदकांक लो उतय उदो नवताय कोणाकूय एक पुडी येयल ना. हो फोटींग मनीस जाणार ते पळोवच्या उदकान जर पोल्युशन झाला आणि पांय तर कुसलाय जाल्यार मिडियान सांगलो पळोस पळयले तर तेणे पोल्युशन बोर्डाक कंप्लेन करपाचे पोल्युशन बोर्डाक आपोवपाचे आनी ती केस फायल करपाची. आतां भुरगीं घोड जावन म्हण तूं नुस्तें मारता आतां दर्याक वयता. आतां पयत कोण वचना पूण आमकां कांय जावना चिकलां देख बसून. आतां आमी हेर वयता नुस्तें करपाक पूण पयतुल्यान ते तितलें उदकां बसून गेल्लें म्हणल्यार कांय जावनाशिल्लें. तेन्ना बसून कांय आमकां कोणाक कांय तर आसाय ना. आख्खे सारके कोणसू सावन आमगे वेलसांव म्हणटे पासून ही सगळ्यां लायफ लायन अशी. कित्याक ही गोंयची स्पेशलिटी कितें ही आतां समरा भरलो आसता आनी मॉन्सून टायमार ती एमटी आसता. कित्याक ते सगळें पावसाक उदक येयन ते तोंड ऑटोमॅटिकली ओपन जाता आनी उदक वयता भायर. वेलसांव क्रीक जी तुमी फाटल्यान पळोवंक शकता ही क्रीक भरलेली आसा आनी लोकांचे म्हणणे असले की थोड्या लोकांचे म्हणणे असले की हे जे क्रीक हा हे हातून उदीक भरल्या कारणान जायत्या लोकांक त्रास जाता. वेळेचेर उदीक भरता नुस्तें धरपाक वयता तेंकां फोडे येतात पुळयो येतात म्हणणे असले. जे रेल्वेचें काम चालू आहा डबल ट्रेकिंगेचें काम चालू आहा त्या ब्रिजा खातीर ते उदक ब्लॉक केल्लें आहा त्याच खातीर हें उदक भरलेलें आसा ना जाल्यार हें उदक फ्लो जाता अशें तेंचें म्हणणें. गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीषा जाधव आनी शिवानी सांगेलकर. वेस्टर्न बायपास वाठारांतल्या निचऱ्याचो प्रस्न सोडोवपाच्या उड्या यत्ना खातीर बाणावलेचो आमदार वेंजे विरेगसान खारेबांच्या पंचायतीचेर खर टिका केली. पावसाच्या दिसांनी हुंवाराच्या उदकान भरपाचो धोको स्वतःच्या घरान आसून लेगीत थळावे लोक ओगी बसून राविल्ल्यान आमदार थळाव्यांचेर फोग काढलो. पळयात. वेस्टर्न बायपास टिल्टाचेर बांदपाची मागणी जायते थळावे लोक करतात जाल्यार खारेबांचो वाठार सध्या तसोच घालतात. हाका लागून भूंय प्रदेशाचेर उदकाचो सैमीक प्रवाह आडावल्ल्यान वाठारांत हुंवार येवपाचो हुस्को निर्माण जाला.
थळाव्या पंचायतीन मात अजून हो प्रस्न मांडूंक ना आनी लोकांकय कांयच पडिल्ले ना ताका लागून थळाव्या आमदारान पंचायतीचेर आनी थळाव्या लोकांचेर तिडक उक्तायली. पळयात आज हे सगळे मेस झालो. वी आर ट्राईंग टू नाव मेक शुअर दॅट द फ्लडिंग डज नॉट टेक प्लेस. वी हॅव डिमांडेड फॉर स्टील्स. We have requested the panchayat to go to the court. The panchayat is still not going to court. So, and everybody here, nobody is going for Gram Sabha. Kitli jang Gram Sabha aalo kam jar peda logu board marbaki ki panchayat in ospa demun. Finally, I take the pressure that these people should not get drowned. Ya budpa nakmu mujhe pressure tha. Mujhe goring na. Pun idu tu kon asa nahi Gram Sabha. Panchayat ek aikna lokale. आणि कोण असणार ग्रामसभा आणि पंचायत कोण ऐकणार आणि हा उलेल झाला मागी सरपंच आता फुर जाता. आय एम कम हियर की ते हाल सकाळ बुडल झाला माकेच पडो हिंगा पावसान गेले त्या पावसान हा येल ना उदकान या पावसान तू माक येऊपा नाक म्हणून आणि ते बुडपा नाक म्हणून आय एम कम हियर टू करेक्ट दिस. बट पंचायत इज अ लोकल बॉडी रिस्पॉन्सिबल फॉर दीस थिंग्स अँड नोबडी स्पीकिंग. हा बणालकर आज रिक्वेस्ट करता सगळ्या पुरयताय तू म्हणले नाही कोण उलयतलो बुडत झाला हा रिस्पॉन्सिबल न्हू. बट एट द सेम टाइम तुमगेलोय सपोर्ट जाव यू ऑल हॅव टू स्पीक इन ग्रामसभा. तुम सगळे ओग रावताय बुट्टो जाल्यार पेडा बुट्टले आख्खे कोलॅप्स जातले ही कॉलनी आदी आख्खी कोलॅप्स जातली. आय कॅन एनालायज दीस बट उलोवपाक कोण ना. तशेंच थळाव्या पंच वांगड्यांक बायपासांत बदल करपाची मागणी करपाक कळाव कित्याक जाला अशें कारण विचारून आमदारान थळाव्या पंच वांगड्यांक थंयच दवरले. पळयात. अरे बेजार जावन कितें मेळटा काम गांवच न्हू कोरिल्लें पंचायत कामूच नाहलिशा. तू सांग स्पीक टू टर्न ऑन कॅमेरा वॉट इज हॅपनिंग इन द पंचायत. वाय यू ऑल आर नॉट गोईंग टू कोर्ट. यो टू यू आर पंच दोघांय ये प्लीज कम. वाय वाय इट इज नॉट हॅपनिंग. वाय यू ऑल आर नॉट गोईंग टू कोर्ट. आम्ही गेलाय कोर्टा. कोर्टा गेले आम्ही अपॉइंट केला लॉयर. सो लॉयरान आमकां सांगिला हायड्रोलॉजिकल रिपोर्ट जाय दॅट इज द मेन. एर रिपोर्ट आमकां हाय हे तुजे बॉडी जाच पयल सांगलोले हायड्रोलॉजिस्ट रिपोर्ट जात म्हणून सांगलोले पयल सांगलोले बट ते मागीर आमगे ते आमकां हे मेळपाक जाय न्हू कितें मेळपाक जाय तो प्रोसेस आहा डायरेक्टली प्रोसेस आमचा तो फंड मोडपाक जाय ना न्हू. सो आमकांय लायक वर्सांक येवपाक जाय वर्सांक ना. तुम्ही अप्लाय केला त्या फंडाक. आतां अप्लाय केला. आतां म्हणजे केन्ना विच मंथ हायड्रोलॉजिस्ट तुका कोटेशन आसलें मे बी फायव्ह मंथ्स बॅक. आतां इम्पॉर्टंट दिसो ना तुका. आतां इम्पॉर्टंट सोदा की आतां सांगिला आमकां दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट तो आमकां जायो म्हणून. सो व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून पयलीं सांगलेलें ओरस जालें हे खबरी हांव पात्रुजीन चॅपलां आयिल्लो तेन्ना सांगलेलें होय. तेन्ना सोदा आफ्टर दॅट ते मागीर करून तेन्ना फंडा कित्याक तुमी अप्लाय करूं ना व्हिडिओ कडेन कितलो लाख जाय म्हणून आतां कितें अप्लाय केलें. सी आय एम नॉट सेइंग एनीथिंग इट इज युअर वर्ड. गोवा 365 खातीर रमेश नायक रावत सुभाशीष गोवेकार आनी ओमकार देशप्रभू. परतून घेवया एक वेवसायीक विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. मुख्यमंत्री सावंत 27 मार्च 2023-2024 वित्तीय वर्सा खातीर राज्याचे अर्थसंकल्प मांडपाक तयार आशिल्ल्यान राज्यातले वेगवेगळे क्षेत्र निधी वाटपा खातीर आपल्यो शिफारशी आणि विनंती मांडपाक लागल्यात. हांगा भलायकी आणि पर्यटन क्षेत्रात केल्या काय मागण्यो हांगा दिल्यात. पळयात. भलायकी क्षेत्रातल्यान सुरुवात करून तज्ञ समितीचो वांगडी डॉ शेखर साळकरान सुमार 10 लाख रुपया मोलाचो एकात्मिक वैजकी व्यवसायीक मंडळ निधी स्थापन करपाची शिफारस केल्या जी राज्यातल्या एकत्रित भलायकी सेवा व्यवसायांका खातीर एक मंच तयार करतली. राज्या खातीर कॅन्सर नोंदणी तयार करपा खातीर मांडली आनीक एक शिफारस. तशेंच शिफारशींत आनीक 108 अँब्युलन्सांची विनंती आस्पावीत केल्या आनी सगळ्या खासगी हॉस्पिटलांकय सेवा दिवपाक मेळटली. सध्या 108 अँब्युलन्स फकत सरकारी हॉस्पिटलांक सेवा दितात. वैजकी क्षेत्रांत DDSY येवजणेतय अपडेट करपाची विनंती केल्या जी निमाणे 7 वर्सां आदी दुरुस्ती केल्ली. तशेंच हॉस्पिटलांक DDSY येवजणेचे फारीकपण वेळार करचें अशें तांणी मागलां. मजगती पर्यटन क्षेत्रांत 2 वर्सां पर्यटन संबंधित कार्यावळींनी फी आनी टॅक्स वाडोवंक ना अशी शिफारस केल्या कारण हालींच फी वाडयल्या आनी निमाणे 2020 वर्सा सावन उक्ते दवरपाचे पुराय वस ह्या उद्देगान वेवस्थापन केला. दर्जेदार पर्यटक हाडपा खातीर उच्च दर्जाच्या सोऱ्याचेर अबकारी कर उणो करपाक तशेंच राज्याक येणावळ वाडोवप. विमानतळ बंदरां मुखेल बस स्टँड रेल्वे स्टेशनां शारां आनी शारा कडेन जोडपाक बरी येरादारी सुविधा आनी जोडणी मुखेल शार बस स्टँडाची सुदारणा.
जायत्या वर्सा सावन पुराय जावंक नाशिल्ले चालू पर्यटन प्रकल्प पुराय करप. मिनी कन्वेन्शन सेंटर, मेन कन्वेन्शन सेंटर, सांता मॉनिका जीटी टर्मिनल इमारत, हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज आदी अशे जायते चालू आशिल्ले जीटीडीसी पर्यटन खाते प्रकल्प. गोंय राज्या खातीर मन रिजवण धोरण. दृश्य प्रदुशणाचो वाठार गोंयची सोबीतकाय नष्ट करपी जायराती बंद करप. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बायलांच्या पंगडान तामिळनाडूचे 3-2 अशी मात करून वरिष्ठ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशीप जिंकली. फायनलीक बरो खेळ करपा खातीर तामिळनाडू आणि आरबीआयन 25 खेळातले 21 खेळ खेळले. खरें म्हळ्यार 1993 वर्सा गोवा नॅशनल सर्तीच्या फायनलीत पेट्रोलियम स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाक हारायले उपरांत तामिळनाडूचो हो दुसरो उपविजेतो आसतलो. दादल्यांच्या राष्ट्रीय सर्तीत साथियान ज्ञानेशकरणान PS CBIC आघाडी दीत रेल्वेचेर 3-1 अशे जैत मेळयले. ब्युरो हवामान खात्याच्या सध्याच्या अदमासा प्रमाण शेनवाराचे हवामान मदी मदी वारे घोळून मदी गरम आणि सुके उरतले. स्मार्ट सिटीत सगळे रस्ते खोळून दवरिल्ल्यान वाऱ्या खातीर लोकांक धुल्लाचो त्रास जावं येता. हो धुल्ल भलायकेक त्रासदायक आशिल्ल्यान प्रवास करतल्यांक फावो ती खबरदारी घेवपाची शिटकावणी दिल्या. फुडल्या दिसांनी चढावत तापमान 30 डिग्रीच्या लागसर उरतले, जाल्यार शेनवारचे चढावत तापमान 35 डिग्री उरतले आणि उणे तापमान 21 डिग्री सेल्सियस उरतले. जाल्यार फातोडेर प्रवास करतल्यांक दवांचो त्रास जावं येता. ते भायर बोटधन्याक हवामानाची खाशेली कसलीच शिटकावणी ना. 28 तारीख मेरेन हवामान सुके, शेनवारा फातोडेर कांय वाठारांनी दव दुके. शुक्रारचे चढावत आणि उणे तापमान 35 ते 21 डिग्री सेल्सियस. सोमारा चढावत तापमानात 2 डिग्रीन उणाव. बोटधन्याक खाशेली शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. गोवा 365 आयच्यो कोंकणी खबरो हांगाच सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे आमच्या वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळया परत पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.